नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा कंपॅरेटर म्हणून कसा वापर करतात ते आपण आज पाहणार आहोत आणि त्याचं प्रॅक्टिकल आपण आज करणार आहोत हे प्रॅक्टिकल आपण प्रत्यक्ष करणार नसून मोबाईलमधील असलेल्या ॲपचा वापर करून आपण प्रॅक्टिकल करणार आहोत मोबाईलमधील असलेल्या ॲपचा वापर करून प्रॅक्टिकल करण्याचा उद्देश हा आहे की तुम्हाला स्टिम्युलेटरमुळे या कंपॅरेटरचं इनपुट काय आहे आउटपुट आउट इनपुट दिल्यानंतर आउटपुट काय मिळतं त्याचे निरीक्षण कसे असतात हे तुम्हाला समजेल आणि प्रत्यक्ष ते निरीक्षण तुम्हाला या कम्पॅरेटरवर स्टिम्युलेटरवर आपल्याला घेता येतील परंतु प्रत्यक्ष तुम्हाला प्रॅक्टिकल करता येणार नाही तरी पण हा प्रॅक्टिकल करण्याचा उद्देश हा आहे की तुम्हाला इनपुट काय आणि आउटपुट काय हे समजेल आणि जेव्हा आपण कॉलेजमध्ये येऊन प्रॅक्टिकल करू तेव्हा तुम्हाला समजावून सांगण्याचा माझा वेळ वाचेल किंवा तुमचा समजावून घेण्याचा वेळ वाचेल आणि आपलं प्रॅक्टिकल उरकेल कारण की कोविड नाईन्टीन या आजाराच्या साथीमुळं आपलं कॉलेज भरत नाही आहे सध्या ते उशिरा भरणारा आहे त्यामुळं तो आपला जो वेळ जातो आहे तो वेळ वाचावा या उद्देशानं मी हे मोबाईल ॲपमध्ये प्रॅक्टिकल कसे करतात स्टेमॅटर प्रॅक्टिकल कसे करायचे ते मी सांगतो आहे ते प्रॅक्टिकल तुम्ही त्याप्रमाणे करावे अशी अपेक्षा आहे आणि समजून घ्यावे नंतर आपण कॉलेजमध्ये आल्यावर प्रत्यक्ष प्रॅक्टिकल करणार आहोतच तर आपण पाहूया ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा कम्पॅटर म्हणून कसा वापर केला जाऊन त्याचं प्रॅक्टिकल आपण काय करायचं ते पाहूया आता आपल्याजवळ तुम्हाला जी पी डी एफ फाईल पाठवलेली आहे मी त्या पी डी एफ फाईल ही मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे याच्यामध्ये कम्पॅरेटरबद्दल सर्व माहिती दिली आहे या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण कंपॅरेटरची माहिती घेतली आहे कंपॅरेटरला दोन इनपुट असतात आणि एक आउटपुट असतं इनपुट हे ॲनॉलॉग असतं आणि आउटपुट हे डिजिटल असतं आहे ॲनॉलॉगच्या स्वरूपात इनपुट असतं आणि आउटपुट हे हाय आणि लोच्या स्वरूपात असतं हे आपण पाहिलं त्याला कंपॅरेटरच्या इनपुटच्या टोकांवरून इनपुटच्या टर्मिनलवरून काय नाव पडलेलं आहे इन्व्हर्टिंग कंपॅरेटर आणि नॉन इनवर्टिंग कम्पॅरेटर हे दोन कम्पॅरेटर आहेत तर आपण एका कंपॅरेटरचं आपण आउटपुट पाहू की दोन्ही कम्पॅरेटरचं आपण काय पाहूया आउटपुट कसं मिळतं ते आपण पाहूया आता कम्पॅरेटरमध्ये प्रॅक्टिकलसाठी जे वापरले डायग्राम आहे ती याप्रमाणे आहे याच्यामध्ये इनोव नॉन इनवर्टिंग टर्मिनल आणि इनवर्टिंग टर्मिनल हे आपण प्रॅक्टिकलसाठी वापरले डायग्राम आहे याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे तर इनपुट व्होल्टेज हे नॉन इनव्हर्टिंग टोकल दिलं आहे म्हणजे हा कम्पॅरेटर कोणता झाला आहे नॉन इनव्हर्टिंग कम्पॅरेटर झाला आहे हा जो कम्पॅरेटरचा सर्किट आहे हे नॉन इनव्हर्टिंग कम्पॅरेटर आहे कारण की नॉन इनवर्टिंगला आपण इनपुट दिलं आहे आणि रेफरन्स व्होल्टेज आपण इनवर्टिंग टोकाला दिलेलं आहे आता हे रेफरन्स व्होल्टेज देण्यासाठी आपण दुस पावर सप्लाय न वापरता या सर्किटला कंपॅरेटरला दिलेला जो सप्लाय आहे त्या सप्लायचा वापर करून आपण काय दिलं आहे इनव्हर्टिंग टोकाला रेफरन्स व्होल्टेज दिले त्यामुळे हे दो मला दोन रेजिस्टन्स दिसत आहेत ॲक्च्युली पाहिलं तर कंपॅरेटरची डायग्रॅम ही आहे कंपॅरेटरची डायग्रॅम ही आहे नॉन इनव्हर्टिंग कंपॅरेटरची कारण की इनपुट वोल्टेज नॉन इनवर्टिंग टोकाला दिलं आहे रेफरन्स वोल्टेज इनवर्टिंग टोकाला दिलेलं आहे आणि इन्व्हर्टिंग कम्पॅरेटिव्ह डायग्राम काय आहे सिंबॉल तर हे इन्व्हर्टिंग कंपॅरेटर सिंबॉल आहे इन्व्हर्टेड टोकाला इनपुट दिलं आहे आणि नॉन इनवर्टेड टोकाला रेफरन्स व्होल्टेज दिलं आहे मग आता ह्यामध्ये जे दोन रेजिस्टर्स वापरले त्यांचा उद्देश तुम्हाला समजला का वापरलेले आहेत म्हणजे यामध्ये आपण काय केलं आहे एक रेफरन्स व्होल्टेज आहे म्हणजे इन्व्हर्टिंग टोकाला काय दिलं आहे रेफरन्स व्होल्टेज दिले आणि नॉन इनवर्टिंग टोकाला इनपुट दिलं आहे म्हणजे नॉन इन्वर्टिंग टोकाचं व्होल्टेज आपण व्होल्टेजची आपण तुलना रेफरन्स व्होल्टेजशी करणार आहोत मग आपण जे पाहिलं त्याप्रमाणे यामध्ये नॉन युरिटिंग ॲम्प्लिफायरमध्ये ज्या इनपुट व्होल्टेज रेफरन्स वोल्टेजपेक्षा जास्त होतं त्यावेळेस आउटपुट काय मिळतं आपल्याला हाय मिळतं हे आपल्याला माहीत आहे आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये पाहिलं आहे आणि इनपुट व्होल्टेज ज्यावेळेस कमी असतं रेफरन्स व्होल्टेजपेक्षा त्यावेळेस आउटपुट काय मिळतं आपल्याला लो सॅच्युरेशन व्होल्टेज मिळतं हेच आपलं प्रॅक्टिकल आपल्याला स्टिम्युलेटरच्या माध्यमातून करणार आहोत त्यासाठीचा निरीक्षण टाकता या ठिकाणी दिलेला आहे याच्यामध्ये निरीक्षण तक्त्यामध्ये इनपुट व्होल्टेज आपण देणार आहोत नंतर आउटपुट व्होल्टेज मोजणार आहोत आणि त्यावेळेस रिझल्ट काय असणार आहे लो स्टेज आहे का हाय स्टेज आहे ते आपण या कॉलममध्ये लिहिणार आहोत याचा सप्लाय व्होल्टेज आपण या ठिकाणी लिहिणार आहोत नंतर रेफरन्स वोल्टेज या ठिकाणी लिहिणार आहोत आता रेफरन्स व्होल्टेज आपण किती आहे ते कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण व्होल्टेज डिवायडर बाय सर्व आपण वापरलेलं आहे आणि आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की रेफरन्स व्होल्टेज कसं काढायचं ते व्होल्टेज डिवायडर बाय असं रूलप्रमाणे कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला व्होल्टेज काय मिळते चार पॉईंट पाच मिळतं कारण की याचा दोन्ही रेजिस्टन्स आहेत सिरीजमधले ते दोन्ही समान आहेत त्यामुळं सप्लाय व्होल्टेजचं काय होणार आहे भागीले दोन होणार आहे म्हणजे दोन्हीमध्ये समान व्होल्टेज सामावलं जाणार आहे त्यामुळे आपलं चार पॉईंट पाच आणि चार पॉईंट पाच आहे आपण इथं पंधरा व्होल्ट पॉझिटिव्ह एसीसी न घेता आपण काय घेणार आहोत नऊ व्होल्ट पॉझिटिव्ह विसीसी घेणार आहोत आणि त्यामुळे रेफरन्स व्होल्टेज काय होणार आहे चार पाच चार पॉईंट पाच होल्ट रेफरन्स व्होल्टेज होणार आहे म्हणजे रेफरन्स वोल्टेज किती आहे चार पॉईंट पाच आहे म्हणजे आपण कम्पॅरेटरला रेफरन्स वोल्टेज चार पॉईंट पाच दिलेलं आहे आणि इनपुट व्होल्टेज आपण बदलतं ठेवणार आहे आणि ते बदलतं ठेवून आपण आउटपुट पाहणार आहोत हे झाले कंपरेटरचे सर्किट डायग्राम म्हणजे हे रेजिस्टन्स न जोडता तुम्ही डायरेक्ट इन्व्हर्टिंग टोकाला फिक्स स्थिर वोल्टेज दिलं चार पॉईंटपासून रेफरन्स वोल्टेज दिलं तरी चालेल परंतु अजून एक पॉवर सप्लाय वापरायला नको म्हणून काय केलं आहे याच पॉवर सप्लायमधले व्होल्टेज घेऊन त्याचं रेफरन्स व्होल्टेज रे व्होल्टेज डिवायडर वोल्टेज व्होल्टेज डिवायडरुलचा वाप वापर करून इन्वर्टिंग टोकाला दिलेला आहे म्हणजे दोन रेजिस्टन्स आपण त्याचा वापर केला आहे हे झाली सर्किटची रचना आता आपण स्टिम्युलेटरवर प्रॅक्टिकल करणार आहे त्याची थो त्यातमध्ये थोडंसं वेगळं आहे आपण बघूया आता काय वेगळं आहे पण दोन्हीचं प्रिन्सिपल एकच आहे आणि दोन्हीचं रचना एकच आहे इन नॉन इनवर्टिंग ॲम्प्लिफायर आणि नॉन इनवर्टिंग सॉरी नॉन इनव्हर्टिंग कम्पॅरेटर आणि इन्वर्टिंग कम्पॅरेटर मग आता आपण पाहूया की नॉन इन्टिंग कम्पॅरेटर आणि इन्व्हर्टिंग कम्पॅरेटर कसा काम करतो त्यासाठी मी तुम्हाला एक ॲप दाखवतो की ज्या ॲपचा वापर करून आपण काम करणार आहोत स्क्रीनवर तुम्हाला आपण या अगोदर ओपम कॅल्क्युलेटर हे ॲप वापरून इनवर्टिंग नॉन इनवर्टिंग आणि इनवर्टिंग समिंग ॲम्प्लिफायर किंवा ॲडर याचा आपण प्रॅक्टिकल केलं ओपम कॅल्क्युलेटर या ॲपचा वापर करून आता मी या कंपॅरेटरसाठी दुसरं ॲप वापरणार आहे या ॲपचं नाव आहे ओपॅम कॅल्क्युलेटर परंतु याचा जो आयकॉन आहे हा थोडासा वेगळा आहे म्हणजे हे सिम्बॉल वेगळा आहे त्याचं म्हणजे हे ॲप वेगळा आहे याच्यापेक्षा हे ॲप वेगळा आहे याच या ॲपचा वापर करून मी करना आज हे कम्पॅरेटर प्रॅक्टिकल कसं करण्यात दाखवतो मी आज ॲप ओपन करतो ॲप ओपन केल्यानंतर मला स्क्रीनवर याप्रमाणे ऑप्शन्स मिळतील यामध्ये कंपॅरिटर इनवर्टिंग ॲम्प्लिफायर नॉन इन्वर्टिंग ॲम्प्लिफायर डिफरेंशियल ॲम्प्लिफायर असे वेगवेगळे प्रॅक्टिकल सुद्धा करता येतात पण या ॲपचा वापर करून आज आपण कोणतं प्रॅक्टिकल करणार आहोत कम्पॅरेटरचं प्रॅक्टिकल करणार आहोत मी कम्पॅरेटरवर क्लिक करतो कम्पॅरेटर क्लिक केल्यावर मला जी विंडो मिळते ती विंडो याप्रमाणे मिळते याच्यामध्ये कंपॅरेटव्ह सिम्बॉल दिले आहे व्ही वन व्ही टू दिलेलं आहे व्ही वन आहे ते नॉन इन्वर्टिंग टोक आहे व्ही टू आहे ते इनवर्टिंग टोका आहे आणि आउटपुट म्हणजे काय कंपॅरेटर सिंबॉल आहे म्हणजे यातला आपण एक इनपुट आपण काय करणार आहोत रेफरन्स व्होल्टेज म्हणून वापरणार आहोत आणि दुसरं व्होल्टेज काय करणार आहोत इनपुट व्होल्टेज म्हणून वापरणार आहोत आता हा आपण आज आपण प्रॅक्टिकल करतो आहे ते नॉन इनव्हर्टिंग ॲम्प्लिफायरचं प्रॅक्टिकल करतो आहे पहिलं प्रॅक्टिकल आपण कुठलं करतो आहे नॉन इनव्हर्टिंग कम कम्पॅरेटरचं सॉरी काय नॉन इनव्हर्टिंग कम्पॅरेटरचं आपण प्रॅक्टिकल करतो आहे मग इनपुट व्होल्टेज आपण कुठं देणार आहे व्ही वनला देणार आहे आणि दे. रेफरन्स व्होल्टेज आपण कुठं देणार आहे व्ही टूला म्हणजेच काय इन्व्हर्टिंग टोकाला रेफरन्स व्होल्टेज देणार आहे आपण आकृतीमध्ये पाहिलं आता ह्या दोन जर का डायग्राम पाहिला तुम्ही या दोन्हीची जर का तुलना केली तर ह्याला आपण दोन जे रेजिस्टर्न्स जोडले आहेत कशासाठी जोडले आहेत तर रेफरन्स व्होल्टेज देण्यासाठी जोडलेले आहेत आपण या ठिकाणी निगेटिव्ह टोकाला म्हणजेच इन्वर्टिंग टोकाला आपण काय करणार आहोत डायरेक्ट व्होल्टेज देणार आहोत त्यामुळे इथं दोन रेजिस्टरची जोडायची आवश्यकता नाही आहे आणि यात ऑपसेट व्होल्टेज ॲडजस्टमेंट करायची आवश्यकता नाही हा आयडियल ऑपरेशन ॲम्प्लिफायर असं मांडलेलं आहे आणि त्यांनी आयडियल ऑपरेशन दिलेलं आहे आपलं ऑपरेशन ॲम्प्लिफायर दिलेलं आहे आपल्याला त्यामुळे यात ऑपसेट ॲडजस्टमेंट करण्याची आवश्यकता नाही आहे त्यामुळे आपण इनपुट व्होल्टेज देणार आहोत रेफरन्स वोल्टेज देणार आहोत आणि आउटपुट व्होल्टेज आपण पाहणार आहोत म्हणजेच यामध्ये आपण इनपुट व्होल्टेज नॉन इन्वर्टिंग टोकाला आणि नॉन इनव्हर्टिंग टोकाला आणि रेफरन्स व्होल्टेज इन्व्हर्टिंग टोकाला देतो आहे मग इन्वर्टिंग टोकाला आपलं रेफरन्स व्होल्टेज किती आहे तर आपण जे तक्त्यामध्ये पाहिलं आपण किती घेतलेलं आहे रेफरन्स व्होल्टेज चार पॉईंट पाच वोल्ट रेफरन्स वोल्टेज घेतलेला आहे मग चार पॉईंट पाच व्होल्टेज आपल्याला रेफरन्स व्होल्ट ठेवायचा आहे मग मी ॲपमध्ये काय केलं इन्वर्टिंग टोकाला म्हणजेच टूला काय केलं चार पॉईंट पाच होल्ट मी दिलं या ठिकाणी चार पॉईंट पाच कोणतं होल्ड दिलं आहे होल्ट दिलं आहे यात व्होल्टेजचं ऑप्शन निवडण्यासाठी फॅसिलिटी नाही आहे त्याला होल्ड डायरेक्ट ते मिली होल्ड किंवा मायक्रो होल्ट याच्यामध्ये आपल्याला घेता येत नाही आहे बदल करता येत नाही आहे त्यामुळं आपल्याला चार पॉईंट पाच होल्ट आपण घेतलेलं आहे आता इनपुट व्होल्टेज आपण निरीक्षण टप्प्यामध्ये आहे त्याप्रमाणे घेणार आहोत किंवा तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही घेऊ शकता मेन या ठिकाणी जे व्होल्टेज घेतलेले आहेत ते घेऊन पाहूया आपण आपलं आउटपुट काय मिळतं ते आता आपलं रेफरन्स व्होल्टेज माहिती आहे आणि आपल्याला इनपुट व्होल्टेज आपण देणार आहोत मी पहिलं निरीक्षण करतो पहिल्या निरीक्षणामध्ये काय म्हटलं आहे तीन होल्ट म्हटलेलं आहे पहिल्यांदा मी काय घेतलं मग इनपुट व्होल्टेज नॉन इनवटिंग टोकाला तीन होल्ट घेतलं आणि मी त्याला कॅल्क्युलेटर करा म्हणून सांगितलं त्याला कॅल्क्युलेटचं ऑप्शन दिलं याला कॅल्क्युलेटचं ऑप्शन दिल्यानंतर आउटपुट काय मिळतं आहे मायनस सॅच्युरेशन मिळतं आहे मायनस सॅच्युरेशनचा अर्थ काय तर आपण थेरीमध्ये पाहिलं आपण ज्यावेळेस याचं कम्पॅरिटरचं कार्य पाहिलं त्यावेळेस हाय आउटपुट मिळते म्हणजेच काय आहे हाय आउटपुट मिळते म्हणजेच पॉझिटिव्ह सॅच्युरेशन आहे आउटपुट हाय मिळते म्हणजेच काय पॉझिटिव्ह सॅच्युरेशन आहे ज्यावेळेस या कम्पेरेटरला आपण इनपुट देतो सॉरी या कम्पेरेटरला आपण ज्यावेळेस इनपुट देतो त्यावेळेस दोन्हीच्या व्होल्टेजमध्ये जर का फरक असेल दोन्ही इनपुट व्होल्टेजमध्ये फरक असेल तर त्याचं प्रवर्धन करून आपल्याला आउटपुटला मिळते याची गेन काय अगणित आहे त्यामुळं आपल्याला काय मिळत आहे प्रवर्धन करून मिळते आणि प्रवर्धन करून मिळाल्यामुळं जे वोल्टेज जास्त असेल त्यातला थोडा जरी फरक असेल तर त्याचं ॲम्प्लिफाय होऊन ते आउटपुटला काय मिळते सॅच्युरेशन वोल्टेज मिळतं आहे जर का निगेटिव्ह व्होल्टेज असेल तर निगेटिव्ह सॅच्युरेशन मिळतं आहे पॉझिटिव्ह फरक असेल तर पॉझिटिव्ह सॅच्युरेशन वोल्टेज मिळते सॅच्युरेशन वोल्टेज म्हणजे ओपेमची गेन अगणित आहे ओपेमची गेन अगणित आहे म्हणजे काय अगणित आपल्याला वोल्टेज मिळणार आहे का तर नाही जास्तीत जास्त या सर्किटला सप्लाय व्होल्टेज जास्तीत जास्त आहे तेच व्होल्टेज आपल्याला मिळणार त्याला आपण काय म्हणतो सॅच्युरेशन व्होल्टेज म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय मिळालेलं आहे ॲपमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे मायनस सॅच्युरेशन व्होल्टेज म्हणजे या मायनस सॅच्युरेशन व्होल्टेज म्हणजेच आपण जो सप्लाय दिलेला आहे या ओपनला जो सप्लाय आपण देणार आहोत ते सप्लाय व्होल्टेज मिळणार आहे मग आपल्या निरीक्षणामध्ये सप्लाय व्होल्टेज किती आपला नऊ व्होल्ट आहे सप्लाय व्होल्टेज नऊ व्होल्ट असल्यामुळे आपल्याला नऊ व्होल्ट मिळणार आहे पण काय मायनस मिळणार आहे म्हणजे काय मायनस नाईन व्होल्ट आपल्याला आउटपुट मिळेल जर का आपण व्होल्टेज वाढवत वाढवत गेलो आपण समजा मायनस सॅच्युरेशन का व्होल्टेज मिळालं तर रेफरन्स व्होल्टेजपेक्षा काय आहे कमी व्होल्टेज आहे त्यामुळे वजा ज्या इन्वर्टिंग टोकाचं वोल्टेज जास्त असल्यामुळे इन्वर्टिंग टोकाला मिळणारं जे व्होल्टेज आहे त्याचं प्रवर्धन होत आहे आणि आपला वजा सॅच्युरेशन मिळतं आहे मी पुन्हा इथं की या ठिकाणी काय करतो तीनच्याऐवजी चार करतो चार होल्ड केले असता मी त्याला कॅल्क्युलेट करा म्हणून सांगितलं तर आपलं जे मिळणारं आउटपुट आहे ते आउटपुट कॅल्क्युलेट करून म्हटल्यानंतर काय मिळालं आहे मायनस सॅच्युरेशन म्हणजे रेफरन्स व्होल्टेजपेक्षा सॉरी ह्या रेफरन्स व्होल्टेजपेक्षा नॉन इन्वर्टिंग टोकाचं वोल्टेज कमी आहे म्हणजे वजा वोल्टेज जास्त आहे म्हणजे इन्व्हर्टिंग टोकाला मिळणारं वोल्टेज जास्त आहे ते इन्व्हर्टिंग टोकाचं जास्त वोल्टेज प्रवर्धित होत आहे आणि ते इन्वर्ट करून मिळतं म्हणून आपल्याला काय माहिती आहे वजा मिळते त्यामुळे आपल्याला वजा सॅच्युरेशन मिळते ह्याच्या वोल्टेज काय मिळत वजा न आपल्याला मिळणार आहे म्हणजे या ठिकाणी पण आपल्याला काय मिळणार आहे वजानं मिळणार आहे आता या ठिकाणी चार पॉईंट पाच जर का मी व्होल्टेज दिलं बरोबर जेवढं रेफरन्स व्होल्टेज आहे तेवढंच व्होल्टेज जर का याला दिलं तर आपल्याला काय मिळालं पाहिजे आपल्याला मिळालं पाहिजे झिरो आउटपुट मिळालं पाहिजे दोन्हीमधला फरक किती आहे दोन्हीमधला फरक किती आहे शून्य आहे दोन्हीमधला शून्य आहे म्हणजे आउटपुट व्होल्टेज काय मिळालं पाहिजे आयडियल ओपमप्रमाणे आउटपुट व्होल्टेज आपल्याला शून्य मिळालं पाहिजे किंवा ओपम आयडियल जरी असं म्हणजेच काय मिळालं आहे शून्य म्हणजे हाय मिळणार नाही आणि नाही निगेटिव्ह सॅच्युरेशन पण मिळणार आहे म्हणजे लोस मिळणार आहे आउटपुट काय मिळणार आपल्याला वजा सॅच्युरेशन मिळणार आहे कॅल्क्युलेट केल्यानंतर इथं काय दाखवत आहे पॉझिटिव्ह सॅच्युरेशन दाखवत आहे ॲक्च्युली पॉझिटिव्ह सॅचुरेशन मिळणार आहे का नाही मिळणार आहे ह्या थोडंसं ॲपमध्ये हा दोष आहे ॲपमध्ये काय दाखवलं पाहिजे ना निगेटिव्ह सॅच्युरेशन दाखवलं पाहिजे पण हे दाखवत नाही हे तर तुम्ही तेवढं फक्त काळजी घ्या की इथं हे उत्तर चुकलेलं आहे हे उत्तर बरोबर नाही आहे हे तो पा प्लस ऐवजी काय पाहिजे मायनस पाहिजे म्हणजे आउटपुट शून्य मिळत आहे म्हणजे पॉझिटिव्ह तर मिळत नाही आणि निगेटिव्ह पण मिळत नाही म्हणजे शून्य मिळते म्हणजे लोच मिळत आहे म्हणून हे काय लो आउटपुट आहे किंवा जर का ऑफसेट व्होल्टेज जर का मायनस असेल ऑफसेट व्होल्टेज जर का मायनस असेल प इथं जर का इन्वर्टिंग जो ऑफसेट व्होल्टेज जास्त असेल तर आपल्याला काय मिळेल निगेटिव्ह सॅच्युरेशनच मिळेल आता हे झालं हा यामधला या ॲपचा थोडासा ड्रॉबॅक आहे तेवढा फक्त तुम्ही लक्षात ठेवा आणि तेवढं दुरुस्ती करा आता मी काय करतो याच्यामध्ये चार पॉईंट पाचपेक्षा थोडंसं व्होल्टेज वाढव वाड़, वाढवतो म्हणजे मी चार पॉईंट पाच एक करतो आणि याला कॅल्क्युलेट कर म्हणतो याला कॅल्क्युलेट कर म्हटल्यानंतर आउटपुटला काय माहिती आहे बघूया आउटपुटला काय मिळालं अधिक मिळालं अधिक सॅच्युरेशन मिळालं म्हणजे या व्होल्टेज रेफरन्स व्होल्टेजपेक्षा इन्व्हर्टिंग टोकाला जे दिलेलं व्होल्टेज आहे त्याच्यापेक्षा जेव्हा नॉन इनव्हर्टिंग टोकाचं व्होल्टेज जास्त होतं त्यावेळेस त्या नॉन इन्ट्रिक टोकामुळं जे प्रवर्धित झालेलं व्होल्टेज आहे ते पॉझिटिव्ह मिळणार आहे इन्व्हर्ट करून मिळत नाही त्यामुळे ते काय मिळणार आहे पॉझिटिव्ह मिळणार आहे आणि ते पॉझिटिव्ह व्होल्टेज हे सप्लाय व्होल्टेज एवढं म्हणजे सॅच्युरेशन एवढं मिळणार आहे म्हणून काय मिळालं आहे अधिक पॉझिटिव्ह वी सी सी वी सप्लाय म्हटलं आहे वोल्टेज सप्लाय व्होल्टेज एवढं मिळणार आहे म्हणजे आपला अधिक न मिळणार म्हणून मी या ठिकाणी निरीक्षण तक्त्यामध्ये दाखवले बघा त्याप्रमाणे या ठिकाणी चार पॉईंट पाच होल्ट या ठिकाणी चार पॉईंट पाचपर्यंत काय निगेटिव्ह सॅच्युरेशन व्होल्टेज मिळतं आहे परंतु चार पॉईंट पाचपेक्षा थोडं वोल्टेज वाढवलं दहा मिली जास्त वाढवलं तर काय झालेलं आहे आपल्याला आउटपुटला हाय व्होल्टेज मिळालेला आहे हाय सॅचुरेशन मिळालेलं आहे त्यामुळं कम्पॅरिटवनं काय झाली स्टेट बदललेली आहे जेव्हा रेफरन्स वोल्टेजपेक्षा जास्त व्होल्टेज होतं तेव्हा तेवढंच व्होल्टेज ते असतं तेव्हा काय असते लो स्टेटच असते हे लक्षात ठेवा आपण किती व्होल्टेज वाढवलं तरी काय मिळणार आहे आउटपुट हायच मिळणार आहे पाहूया आता तसं होतं आहे का मग मी इनपुट व्होल्टेज बदलत गेलं इनपुट व्होल्टेज मी काय केलं इनपुट व्होल्टेज मी पाच व्होल्ट ठेवलं आणि त्याला कॅल्क्युलेट करा म्हटलं कॅल्क्युलेट करा म्हटल्यानंतर काय रेफरन्स व्होल्टेजपेक्षा म्हणजेच इनवर्ट इनव्हर्टिंग टोकापेक्षा जास्त व्होल्टेज असल्यामुळे आपल्याला पॉझिटिव्ह सप्लाय व्होल्टेज एवढं व्होल्टेज मिळालं आहे सॅच्युरेशन व्होल्टेज एवढं आपल्याला मिळालेलं आहे नंतर आपण इथं काय केलं या ठिकाणी परत वाढवत गेलो आपण सहा केलं त्याला कॅल्क्युलेट कर म्हटलं तरी आपल्याला काय माहिती आहे पॉझिटिव्ह सॅच्युरेशनच मिळत आहे कारण की ते रेफरन्स वोल्टेजपेक्षा जास्त आहे जास्त व्होल्टेज जास इथं पुन्हा नऊ करतो मी व्होल्टेज म्हणजे किती व्होल्टेज वाढवलं वा तर स्टेटमध्ये बदल होणार नाही पुन्हा कारण की ते रेफरन्स व्होल्टेजपेक्षा जास्त आहे त्यामुळं आउटपुट काय मिळणार आपला कॅल्क्युलेट कर म्हटल्यानंतर ते हो कॅल्क्युलेट करतं म्हणजे पॉझिटिव्ह सप्लाय वॉल्टेज एवढे माहित आहे पण मी पुन्हा एकदा काय करतो चार पॉईंट पाचपेक्षा मी काय करतो कमी करतो चार पॉईंट चार व्होल्ट घेतो मी चार पॉईंट चार नऊ 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 घेतो भाऊ काय दाखवते हो माझ्या थोडं चार पॉईंट पाचपेक्षा आपण काय केले कमी घेतलेले तर काय होतं आहे कर म्हटल्यानंतर आउटपुट काय झालं निगेटिव्ह सॅच्युरेशन म्हणजे रेफरन्स व्होल्टेजपेक्षा कमी व्होल्टेज झालं की आउटपुट व्होल्टेज काय आहे स्टेट बदलते आणि लो मेते आउटपुट व्होल्टेज हे झालं आपलं नॉन इन्वर्टिंगचं इनपुट आहे म्हणून याला काय म्हटलं आहे नॉन इनव्हर्टिंग कंपॅरेटर आता आपण इन्वर्टिंग कंपॅरेटर पाहूया इन्वर्टिंग कम्पॅरेटरमध्ये काय होतंय तर इन्वर्टिंग कम्पॅरेटरमध्ये याच्या उलटं घडतं आहे बघूया आता मग काय उलटं आहे ते मग निरीक्षण टाकता दुसरा आपण आखूया त्याच्यासाठी हा जो निरीक्षण टाकता आहे तो निरीक्षण टाकता याप्रमाणे दुसरा निरीक्षण टाकता आखायचा आणि त्याला नाव काय द्यायचं इन्वर्टिंग कम्पॅरेटर रेफरन्स व्होल्टेज आपण काय करणार आहोत तेच ठेवणार आहोत रेफरन्स वोल्टेजमध्ये बदल करणार नहोत किंवा तुम्हाला पाहिजे असेल तर बदल करू शकता परंतु हेच जर कसं सर्किट डायग्राम वापरला तर जर का आपण रेफरन्स वोल्टेज हेच फक्त इनपुटच्या आदला बदल केली तर आपल्याला हेच चार पॉईंट पाच रेफरन्स व्होल्टेज म्हणून आपला वापरता येईल म्हणून मी चार रेफरन्स व्होल्टेज काय ठेवलं चार पॉईंट पाचच ठेवलं तर काय फरक पडतो आहे ते बघूया आपण मग हा जो कम्पॅरेटर आहे त्याचं आपण काय केलं रेफरन्स व्होल्टेज काय केलं आपण नॉन इनवर्टिंग टोकाला दिलं आहे आणि इनपुट इन्वर्टिंग टोकाला दिलं आहे म्हणून काय झाला हा इन्व्हर्टिंग कम्पॅरेटर झाला हा झाला इन्वर्टिंग कम्पॅरेटर मग इन्वर्टिंग कम्पॅरेटरचं इनपुट कुठं देणार आहोत आपण टूला देणार आहोत आणि रेफरन्स व्होल्टेज आपण कुठं देणार आहोत वनला देणार आहोत त्यामुळे मी हे डिलीट करतो या ठिकाणी शून्य करतो आणि या ठिकाणी रेफरन्स व्होल्टेज मी काय करतो चार पॉईंट पाच म्हणजे नॉन इन्वर्टिंग टोकाला रेफरन्स दिलेलं आहे आणि इन्व्हर्टिंग टोकाला आपण आता इनपुट देणार आहोत म्हणजे आता आपण इनव्हर्टिंग कम्पॅरेटर पाहणार आहोत इन्वर्टिंग कम्पॅरेटरमध्ये आपण काय पाहणार आहोत तर आता इन्व्हर्टिंग कम्पॅरेटरमध्ये काय होणार आहे तर इनव्हर्टिंग टोकाचं व्होल्टेज कमी असेल म्हणजे इनपुट व्होल्टेज जेव्हा कमी असेल त्यावेळेस आउटपुट काय मिळणार आहे हाय मिळणार आहे आणि रेफरन्स व्होल्टेजपेक्षा जेव्हा जास्त व्होल्टेज होईल त्यावेळेस आउटपुट आपल्याला काय मिळणार आहे लो मिळणार आहे मग आपण उलटं पाहिलं होतं ह्याच्या आता म्हणजे नॉन इनवर्टिंग कम्पॅरेटरच्या उलट्या इनवर्टिंग कम्पॅरेटरला आपल्याला आउटपुट मिळणार आहे ते पाहूया आता आपण तसंच मिळते का ते आपण प्रॅक्टिकल करून प्रत्यक्ष स्टेम्युलेटरवर करून पाहूया आपण मग आता प्रत्यक्ष जोडणी करत नाही आपण आपण स्टेम्युलेटरवर पाहतो आहे तर याच्यामध्ये पहिल्यांदा मी शून्य हो दिलं आउटपुट आपल्याला काय मिळते पाहूया कॅल्क्युलेट करा म्हटलं त्याला कॅल्क्युलेट करा म्हटल्यानंतर त्यांना काय दाखवलं आहे पॉझिटिव्ह सॅच्युरेशन दाखवलं वॉल्टे म्हणजे अधिक नव मिळत आहे म्हणजे निरीक्षण तक्त्यामध्ये तुम्ही काय लिहिणार आहे दुसरा जो निरीक्षण तक्ता आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे ह्याच्या आपण इन्व्हर्टिंगमध्ये काय पाहिलं होतं आपण लो, लो मिळत होतं आता काय मिळतंय हाय मिळत आहे त्याच्याविरुद्ध म्हणजे इन्व्हर्टिंग कम्परेटरच्या इन्व्हर्टिंग कम्पेरेटरच्या विरुद्ध मिळतं का का आता काय मिळालं आहे पॉझिटिव्ह सॅच्युरेशन मिळालं आहे म्हणजे पॉझिटिव्ह व्होल्टेज इथे मिळालेलं आहे त्यामुळं हा काय उलटं काम करतो आहे इन्व्हर्टिंगच्या विरुद्ध नॉन इन्वर्टिंग कम्परेटरच्या विरुद्ध काम करत आहे आता मी व्होल्टेज काय करतो तीन होल्ड देतो निरीक्षण तक्त्यामध्ये दाखवल्याप्रमाणे आणि त्याला कॅल्क्युलेट करा म्हणतो तरीसुद्धा काय दाखवतो तो पॉझिटिव्ह दाखवतो आहे म्हणजे हे नॉन युटिंग टोकाचं जे रेफरन्स व्होल्टेज आहे हे इनवर्टिंग टोकाच्या इनपुट व्होल्टेजपेक्षा काय आहे जास्त आहे त्यामुळे नॉन इनवर्टिंग टोकाचं व्होल्टेज काय आहे जास्त असल्यामुळं आउटपुटला काय माहिती आहे पॉझिटिव्ह सॅच्युरेशन मिळतं आहे जेव्हा इनपुट व्होल्टेज रेफरन्स व्होल्टेजपेक्षा जास्त होईल त्यावेळेस आउटपुट बदलेल आता बदलतं आहे का ते आपण पाहूया तीन झाले चार पॉईंट चार देतो मी चार पॉईंट चार पॉईंट चार व्होल्ट दिलं मी आणि याला कॅल्क्युलेट करा म्हटलं तर आउटपुट काय दाखवत आहे पॉझिटिव्ह दाखवत आहे परंतु हे म्हणजे नॉन इनव्हर्टिंग टोकाला दिलेलं व्होल्टेज काय आहे जास्त आहे म्हणजे रेफरन्स व्होल्टेज काय आहे जास्त आहे आणि इन्व्हर्टिंग टोकाला दिलेलं व्होल्टेज काय कमी आहे त्यामुळं आपला आउटपुट काय मिळतं आहे हायच मिळत आहे म्हणून आउटपुटला काय माहित आहे पॉझिटिव्ह सॅच्युरेशन मिळत आहे हे जे पॉझिटिव्ह सॅच्युरेशन मिळते त्यामुळे आपल्या सप्लाय आउटलेजला काय मिळते हाय स्टेट मिळते निरीक्षण तक्त्यामध्ये दाखवल्याप्रमाणे यामध्ये सुद्धा म्हणजे चार पॉईंट चार होटलासुद्धा इथं आपलं बदलणार आहे हे इन्व्हर्टिंगचा तक्ता आहे नॉन इन्व्हर्टिंगचा तक्ता आहे इन्व्हर्टिंग कम्पेरेटरच्या तक्त्यामध्ये काय तक तक मिळेल तक आपल्याला या ठिकाणी हाय मिळते म्हणजे नॉन इन्व्हर्टिंग टीच्या नॉन इन्व्हर्टिंग कम्पेरेटरच्या विरुद्ध मिळते म्हणजे आपलं आउटपुट काय मिळालं आहे हाय मिळालं आहे आता आपण काय करूया चार पॉईंट पाच किंवा चार पॉईंट पाच एक देऊया मी चार पॉईंट पाच देतो आता हे चार पॉईंट पाच दिल्यानंतर काय दाखवत आहे ते आपण पाहूया चार पॉईंट पाच दिलं कॅल्क्युलेट त्याला कर म्हटलं आपल्याला इथं काय देत आहे पॉझिटिव्ह सॅच्युरेशन दाखवत आहे आता ह्यामध्ये मग असं मी सांगितलं समान व्होल्टेज असताना आउटपुट काय मिळत आहे शून्य मिळतं आहे म्हणजेच लो, लो मिळत आहे या ठिकाणी आउटपुट काय मिळालं पाहिजे लो मिळालं पाहिजे त्यामुळे ह्या ठिकाणी आउटपुट वजा दाखवलं पाहिजे हे वजा दाखवत नाही आहे पॉझिटिव्ह स्टेटस दाखवत आहे ॲक्च्युली इथं आउटपुट काय दाखवलं पाहिजे वजा दाखवलं पाहिलं कारण की दोन्हीमधला ए इनपुट इनपुट व्होल्टेज आणि दोन्ही इनपुट रेफरन्स व्होल्टेज आणि इनपुट टोकामधला डिफरन्स जर का शून्य असेल तर आउटपुट काय मिळणार आहे दोन्ही टोकांचं डिफरन्स जर का शून्य असेल तर आउटपुट शून्य मिळणार आहे हा आयडियल उपयोग सांगतो त्यामुळे आपल्याला इथं आउटपुट काय मिळालं पाहिजे लो मिळालं पाहिजे हे तेवढं तुम्ही आता यामध्ये बदल करा हे निरीक्षण या ठिकाणी चुकीचं दाखवत आहे तो तेवढा बदल तुम्ही करा कारण की आपण हा ऑपरेशनल ॲम्प्लिफायर घेतला आहे त्यामुळे आयडियल ऑपरेशन ॲम्प्लिफायरचा आउटपुट या ठिकाणी आपल्याला काय मिळालं पाहिजे आपला निगेटिव्ह मिळालं पाहिजे हे झालं आपलं समान व्होल्टेज दिलं असताना आता आपण मी काय करतो थोडंसं इनपुट व्होल्टेज हा इन्वर्टिंग कम्पॅरेटर आहे कोणता कम्पॅरेटर आहे इन्व्हर्टिंग कम्पॅरेटर त्यामुळे इनपुट कुठं आहे आपलं इन्वर्टिंग टोकाला आहे मग इनव्हर्टिंग टोकाचं व्होल्टेज टोका मी काय करतो आहे बदलतं आहे या ठिकाणी मी एक करतो चार पॉईंट पाच एक्कावन्न म्हणजे दहा मिली व्होल्ट वाढवतो आणि मी त्याला कॅल्क्युलेट कर म्हणतो आता हे स्टेट बदलते बघा इथं अजून मी कॅल्क्युलेट कर म्हटलेलं नाही त्यामुळं काय स्टेट तीच राहिलं तर कॅल्क्युलेट केल्यावर स्टेट बदलते बदलली या ठिकाणी आपल्याला वजा मिळालं म्हणजे नॉन इन्वर्टिंग टोकाच्यापेक्षा इन्वर्टिंग टोकाचं व्होल्टेज जास्त झाल्यामुळं जे दहा मिली व्होल्ट आहे त्याचं प्रवर्धन होतं आहे आणि ते प्रवर्धन इन्व्हर्टिंग टोकाचं व्होल्टेज जास्त असल्यामुळं काय मिळतं आहे आपल्याला निगेटिव्ह सॅच्युरेशन व्होल्टेज एवढं मिळतं आहे म्हणून त्यांनी काय म्हटलं आहे वजा सॅच्युरेशन व्होल्टेज मग यात मग निरीक्षण तक्त्यामध्ये काय येईल यामध्ये हा तक्ता आहे आपला नॉन इनव्हर्टिंग कम्पॅरेटरचा आपण प्रॅक्टिकल करतो आहे कुठलं इन्व्हर्टिंग कम्पॅरेटरचं म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय लो स्टेट मिळते म्हणजे ह्या इनव्हर्टिंग कम्पॅरेटरचं काय माहिती आहे बरोबर विरुद्ध मिळते आउटपुट आपल्याला लो मिळालं म्हणजे इथं आत्तापर्यंत आपल्याला हाय स्टेज मिळाली होती हाय सॅच्युरेशन वोल्टेज मिळालं होतं आता आपल्याला काय मिळालं आहे लो सॅच्युरेशन व्होल्टेज मिळालं आहे म्हणजे नॉन इनव्हर्टिंग कम्पॅरेटरच्या विरुद्ध इन्व्हर्टिंग कम्पॅरेटरमध्ये आपलं आउटपुट मिळतं यामध्ये आपण मगाशी आपण पाहिलं तसं व्होल्टेज आता वाढवत जरी गेलो तरी त्या आउटपुटला आपल्याला काय मिळणार आहे निगेटिव्ह सॅच्युरेशनच मिळणार आहे पाहूया मी आता इथं सहा ओल्ट करतो सहा ओल्ट केलं आणि त्याला कॅल्क्युलेट कर म्हटलं तरी आउटपुट काय दाखवत आहे निगेटिव्ह सॅचुरेशन दाखवत आहे कारण की रेफरन्स वोल्टेजपेक्षा इन्वर्टिंग टोकाचं वोल्टेज जास्त आहे रेफरन्स वोल्टेज नॉन इन्वर्टिंग टोकाला दिला आहे आणि इन्व्हर्टिंग टोकाला इनपुट दिलं आहे त्यामुळे इन इन्वर्टिंग टोकाचं वोल्टेज जास्त असल्यामुळं इन्व्हर्टिंग टोक काय करतं तो, तो प्रवर्धन करतो आणि ते प्रवर्धन इन्वर्ट करून देतो आपला आउटपुट ओपन लूप गेन आहे त्यामुळं प सॅच्युरेशन व्होल्टेजला आपल्याला मिळत आहे म्हणजे वजा आउटपुट आपल्याला मिळत आहे वजा सत्तरशे व्होल्टेज मिळतं आहे म्हणजे वजा नऊ वोल्ट आपण सप्लाय घेतला आहे निरीक्षणामध्ये त्याप्रमाणे आपला वजा नऊ वोट मिळतो म्हणजे ह्या या निरीक्षणामध्ये जर का पाहिलं आपण तर इन्वर्टिंग नॉन इनव्हर्टिंग कंपेरेटरच्या विरुद्ध इन्व्हर्टिंग कंपेरेटरचं आउट मिळते म्हणजे आपलं जसं व्होल्टेज वाढवत गेलं तरीसुद्धा आपल्याला काय मिळतं निगेटिव्ह लो मिळते म्हणजे इनव्हर्टिंग कम्पेरेटरच्या विरुद्ध नॉन इनव्हर्टिंग कम्पेरेटरच्या विरुद्ध इन्व्हर्टिंगचं आउटपुट मिळतं आहे याप्रमाणे आपण निरीक्षण घेतलं म्हणजे कंपॅरेटर काय करतोय दोन व्होल्टेजची काय करतंय या दोन व्होल्टेजची काय करतंय तो तुलना करतो हे जे दोन व्होल्टेज आहेत सॉरी ह्याचे दोन व्होल्टेज आहेत त्या दोन व्होल्टेजची काय करतोय तुलना करतो आहे आणि आपला आउटपुटला व्होल्टेज देत आहे हे कंपॅरेटरचं काम आहे आणि ते कम्पॅरटर त्याप्रमाणे करतो हे आपण या स्टेम्युलेटरमध्ये पाहिलं प्रत्यक्ष आपण जरी मोजलं नसलं तरी या वापर करून आपण ते निरीक्षण घेतलेलं आहे म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिकल करताना प्रॅक्टिकल करताना इनपुट व्होल्टेज दिल्यानंतर आउटपुट व्होल्ज कसे मिळते किंवा कसे मिळाले पाहिजे हे तुम्हाला आता माहीत आहे आणि इनपुट व्होल्टेज देण्यासाठी रेफरन्स व्होल्टेज कोणत्या टर्मिनलला आणि इनपुट वोल्टेज कोणत्या टर्मिन आहे तुम्हाला माहीत झालेलं आहे हा नॉन इनवर्टिंग कंपॅरेटर आहे याचं नॉन इनवर्टिंग से इनपुट नॉन इनवर्टिंग टोकाला दिलं आहे आणि इनवर्टिंग से इनपुट इनवर्टिंग टोकाला देत आहे इनपुट इनपुटवरून कम्पॅरेटरचं काय पडलेले आहेत नाव पडलेले आहेत ज्या टोकाला इनपुट देतो आहे त्या क टोकाचं काय म्हण त्या त्या कंपॅरेटरला काय म्हणतो आपण इनवर्टिंग कंपॅरेटर इनव्हर्टिंग टोकाला इनपुट दिलं आहे म्हणून इन्वर्टिंग कम्प्युटर इनपु इनपुट हे व्हेरिएबल आहे आणि रेफरन्स वोल्टेजेजेज हे स्टीर व्होल्टेजेजेज देणार आहे आणि रेफरन्स वोल्टेज किती द्यायचं ते आपण ठरवणार आहोत सप्लाय वोल्टेज किती द्यायचं ते आपण ठरवणार आहोत मिळणारं आउटपुट हे हाय आणि लो या स्वरूपातच मिळणार आहे शून्य व्होल्टेज किंवा मिळत नाही निगेटिव्ह सॅच्युरेशन तरी मिळत आहे कारण की ऑफसेट व्होल्टेज याच्यामध्ये असतं आहे त्या ऑफसाईट व्होल्जमुळे आपल्याला निगेटिव्ह सॅच्युरेशन किंवा पॉझिटिव्ह सॅच्युरेशन मिळणार आहे त्यामुळं आउटपुट हे नेहमी हाय आणि लो या स्थितीमध्येच मिळत आहे म्हणजेच हा इनपुट एनालॉग स्वरूपात जरी असलं तरी आउटपुट हे डिजिटल स्वरूपातच मिळते म्हणून याला कम्पॅरेटरला ॲनलॉग टू डिजिटल कन्वर्टरसुद्धा असे म्हणतात याचा वापर एनालॉग टू डिजिटल कन्वर्शन करण्यासाठी करण्यासाठीसुद्धा केला जातो मात आज आपण ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा कंपॅरेटर म्हणून कसा वापर करतात आणि त्याचं आउटपुट कसं मिळतं ते आपण स्टिम्युलेटरच्या माध्यमातून पाहिलं ज्यावेळेस कॉलेज आपलं सुरू होईल त्यावेळेस आपण प्रत्यक्ष लॅबमध्ये सर्किटची जोडणी करून सप्लाय देऊन प्रत्यक्ष मीटरच्या साहाय्याने व्होल्टेज मोजून आपण निरीक्षण घेणार आहोत परंतु त्यावेळेस समजून वाचण्यासाठी आपण हे स्टेम्युलेटरवर प्रॅक्टिकल करणार आहोत आणि त्यामुळे प्रॅक्टिकल करण्यापूर्वी तुम्हाला कसं प्रॅक्टिकल इनपुट काय आणि आउटपुट काय तुम्हाला माहीत असेल त्या निरीक्षण करताना तुमचा वेळ वाचेल आणि तुमचा अंदाज येईल तुम्हाला म्हणजे आपल्याला कसं प्रॅक्टिकल करायचं आहे हे तुम्हाला अगोदरच माहीत असेल ठीक आहे धन्यवाद सर्वांनी हे प्रॅक्टिकल करा आणि माहिती घ्या तुम्हाला कोणती शंका असेल तर मला फोन करा किंवा ज्या वेळेस आपण प्रॅक्टिकल प्रत्यक्ष करणार आहोत त्यावेळेस तुम्हाला मी पुन्हा समजून सांगेनच धन्यवाद बेस्ट लक टेक केअर